पलूस इथल्या अंकल खोप मध्ये 950 वर्षांपूर्वीचा जैन शिलालेख सापडलाय. मिरज इतिहास मंडळाचं हे संशोधन आहे. महामंडलेश्वर जोगम कलचुरी यांनी अंकलकोप इथल्या जैन मंदिराचा जीर्णोद्धार करताना हा दानलेख लिहून ठेवलाय. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्राध्यापक गौतम काटकर यांनी या शिलालेखाचा अभ्यास केलाय. महेंद्र बाळकोटगी यांचे वाचन केले. पलूस तालुक्याचा समावेश त्यावेळी कराड प्रांतात होता हे या शिलालेखातून स्पष्ट होत आहे. जोगम कलचुरीचा हा महाराष्ट्रातील पहिला शिलालेख आहे. या शिलालेखात चालुक्य राजा विक्रमादित्याचा मांडलिक असलेल्या जोगम कलचुरी यानं अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून अंकलकोप इथल्या जैन मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला. 9 एप्रिल 1077 रोजी हा दानलेख लिहून ठेवला असल्याचं कळून आले. या शिलालेखावर मध्यभागी पद्मप्रभ तीर्थकरांची प्रतिमा, बाजूला गाय वासरू आणि सूर्यचंद्राचं शिल्पांकन आहे. खालील बाजूस हळे कन्नड लिपीतील मजकूर आहे. प्राध्यापक गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी शिलालेखाचे ठसे घेऊन त्यांचा अभ्यास केलाय. महेंद्र बाळकोटगी यांनी या लेखाचं वाचन करून दिलं आहे. या शिलालेखात 61 ओळी असल्याचं कळून आलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.